बार्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पिकांच्या नुकसानीबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले मागील बावीस दिवसांपासून तालुक्यात अवर्षणामुळे पिकांचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानीचे पंचनामे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत करावेत आणि त्यासंबंधी पीक विमा प्रतिनिधींना योग्य त्या सूचना द्याव्यात असं निवेदन बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बार्शी तालुका तहसीलदार शेरखाने यांना दिलं दरम्यान जवळपास सत्तर टक्के खरीप पिकांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरं जावं लागत आहे अशावेळी ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा उतरवलेला आहे अशा विमाधारक शेतकऱ्यांचं नुकसान रेकॉर्डवर वर घेण्याकरता तालुका पीक विमा प्रतिनिधींना योग्य त्या सूचना देणं गरजेचं आहे तसंच झालेल्या नुकसानीची नोंद तालुक्याची खरीप पिकांची अंतिम पीक आणीवारी काढताना रेकॉर्डवर घेणं गरजेचं असल्याचं मत यावेळी मांडण्यात आलं हे निवेदन देतेवेळी शरद विनायक कापसे रवींद्र मोठाळ हर्षवर्धन बोधले पंकज पिसाळ उमेश नेवाळे आदी उपस्थित होते